नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो बुद्धाय, जय भीम। आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे धम्मसंघांच्या या परिचित क्लासमध्ये। आज आपलं 140वं लेक्चर आहे आणि ह्या लेक्चरमध्ये आज आपण आपण खुद्धक पाठ, ठीक आहे, त्रिपिटकामध्ये जे 3 मेन पार्ट आहे, ठीक आहे, सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक। सुत्तपिटकामधले 5 महत्त्वाचे भाग, 5 भाग आहे, 5 महत्त्वाचे भाग, दीर्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्धक निकाय, ठीक आहे। तर खुद्धक निकायामध्ये आधी 15 पुस्तकं होते, नंतर अजून 3 ऍड केले गेले, असे 18 पुस्तकं झाले। त्या 18 पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे खुद्धक पाठ पाली, ठीक आहे। हे एक पुस्तक आहे, हे मराठी सॉरी पाली आणि हिंदी ट्रान्सलेशन आहे। आज आपण खुद्धक पाठ पाली ह्या पुस्तकामधला एक चॅप्टर आपण बघणार आहोत, तो आहे द्वंती साकारो, ठीक आहे। आपण आपण खुद्धक पाठ हा सुरू केला होता, त्याच्यामध्ये आपण 30 रण वगैरे पाहिले, किंवा नंतर आपण दस शिक्षा पदंग पाहिले, त्याच्यानंतर आपण निधी कुंड सूत्र पाहिलं, तिरुकुट सूत्र पाहिलं, रत्न सूत्र बघितलं, अजून मंगल सूत्र बघितलं, ठीक आहे। इतके इतके सारे सूत्र आपण त्याच्यामध्ये बघितले आणि हा जो एक पार्ट होता, जो आपल्या कालच्या लेक्चर मध्ये पण याचा उल्लेख झाला होता आणि आज तो इथे घ्यायचा खूप महत्वाचा आहे, कारण की याच्यानंतर आपण अजून पुढचे 2 सूत्र कंटिन्यू करणार आहोत, ठीक आहे। आपण सुरू करायचं हे लेक्चर आता। चालेल, काल कोण कोण होतं लेक्चर मध्ये, कालच्या धम्मसागच्छा मध्ये होता आम्ही पण होतो, मी पण होती सर। तुम्ही छान मस्त, खूपच सुंदर। 7 वर्षाचे बद्दीजी, खूपच किती सुंदर झाले। किती इंटरेस्टिंग, किती किती शिकण्यासारखं होतं बघा। लहान मुलगा 7 वर्षाचा भिक्षू बनतो आणि आई प्रेग्नेंट असताना पासूनच इतकं दान धर्म करत असते। चालेल, आपण सुरू करूया। आजचा विषय कसा आहे मी आपण बघूया। आजचा विषय असा आहे की आता हे जे मी तुम्हाला एक स्लाइड दाखवेल ना, याच्यामध्ये शरीराचे फक्त भाग दाखवलेले आहेत। भाग म्हणू की आपण म्हणू की आपल्या शरीरामध्ये काय, जर बघायला गेलं तर हे जे आपलं पूर्ण शरीर आहे हे कशा कशामध्ये डिवाइड झालंय, ठीक आहे, बरोबर। आता याच्यामध्ये जे मी जे कालच्या लेक्चरमध्ये होते त्यांनी ही स्लाइड काल बघितलेली आहे, बरोबर। इथे फक्त काय दिलंय, शरीरामधले काही काही आपल्या बॉडीमध्ये नामांच रूपांच, नाम म्हणजे आपलं माइंड रूप, तर ह्या रूपामध्ये काय काय आहे, कसं कसं आहे, हे याच्यामध्ये हे 32 भागांमध्ये त्यांनी सांगितले, बुद्धांनी 32 भागांमध्ये सांगितलं। आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, हे तर आहे, मग याचा उल्लेख पुस्तकामध्ये काय आलाय, या धर्मग्रंथामध्ये काय आलाय, बरोबर। तर हे सगळं जातं परत मी कालच्या स्टोरीला, मी करतो रिलेट। वनवासी तिस्सब थेर हे पबज्जित होतात आणि सारिपुत्त त्यांना कम्मठान देतात। काय काय होतं कम्मठान, कोणी सांगेल कम्मठान काय असतं, ठीक आहे, कम्मठान काय असतं। खूप दिवसानंतर आपण हा टॉपिक घेतोय, काय असतं कम्मठान, कोणी सांगेल? कम्मठान, आपण शिलाचं पालन करतो, मग आपण समाधीचा अभ्यास करतो आणि आपण पैंगेचा म्हणजे विपश्यनेचा अभ्यास करतो, बरोबर। मग समाधीचा अभ्यास करण्यासाठी कशावर समाधी करायची, बरोबर। एक काहीतरी ऑब्जेक्ट पाहिजे ना, एक काहीतरी निमित्त पाहिजे की एका वस्तूवरती लक्ष ठेवून आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे। समाधीचा अर्थ काय होतो, कॉन्सन्ट्रेट करणं। मग कॉन्सन्ट्रेट कशावरती करायचं, तर त्याला म्हणतात कम्मठान, ठीक आहे। मग बुद्धांनी किती कम्मठान सांगितले, कोणी सांगेल का? 40 व्हेरी गुड, वाट बघत होतो मी, व्हेरी गुड। 40, 40, 40 प्रकारचे कम्मठान सांगितले। मग किती बाबा हो, इतके तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही कुठलंही पण एक कम्मठान घेऊ शकतात आणि त्याच्यावरती चित्त कॉन्सन्ट्रेट करू शकतात। मग एक सर्टन लेवल पर्यंत तुमचं कॉन्सन्ट्रेशन पोहोचलं, मग तुम्ही विपश्यना करायला सुरुवात करतात, ठीक आहे। मग आता हे कोण ठरवणार की 40 कम्मठान आहे, त्याच्यापैकी आपल्याला कोणते घ्यायचं आहे, किंवा आपण आपल्याला कोणतं सूट होतोय। तर असं नाही की ठीक आहे मी हे घेतो मी ते घेतो असं नव्हतं। बुद्ध किंवा जे खूप मोठे मोठे भंते होते किंवा ज्यांना कम्मठान खूप चांगल्या प्रकारे समजायचं, ते समोरच्याला बघून त्याची चर्या बघून त्याला कोणत्या प्रकारचं कम्मठान सूट होईल
असे एक कमठान त्या त्या व्यक्तीला द्यायचे, ठीक आहे. मग आपण आनापान करतो, बरोबर. आपण कोणत्या विपश्यना कोसला गेलो, आनापान कोसला गेलो, आपण आनापान शिकतो मग विपश्यना करतो, बरोबर. आनापान हा समाधीचा भाग आहे, कमठानाचा भाग आहे. आनापान हे ऑलमोस्ट सगळ्या लोकांना किंवा जे मोहामध्ये आहेत असं म्हणूया सगळ्यांना, ठीक आहे. तीन मेन तीन महत्वाच्या दिनचर्या आहे, राग मोह आणि द्वेष, ठीक आहे. तर मोहामध्ये ऑलमोस्ट सगळे असतात म्हणून त्यांना आनापान सती सूट होते, म्हणून सगळ्यांनाच आता आनापान सती दिली जाते. आनापान सती आपण करतो ते कमठान आहे, मग पुढे विपश्यना येते, ठीक आहे. मग आता हे कमठान 40 प्रकारचे आहे, आपल्याला आता आनापान आणि मेत्ता माहितीये, आणि त्याच्यामध्ये बरेच कमठान आहेत अजून जे आपण पुढे भविष्यामध्ये आपल्या लेक्चरमध्ये बघूया. त्याच्यामध्ये काही भाग केलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक भाग असा येतो कमठानामध्ये अशुभ, अशुभ ध्यान किंवा अशुभ संयम त्याला आपण बोलूया, की अशुभ अशुभ गोष्टींकडे बघून ध्यान करायचं. तर का करायचं, आणि त्याला शरीराच्या निमित्तांना बघायचं किंवा आपल्या रूपाला बघून ते ध्यान करायचं, अशुभ ध्यान करायचं. का अशुभ ध्यान करायचं? एक जर तुम्हाला माहितीये की आपल्या शरीराप्रती असलेली जी आसक्ती आहे, माझं शरीर, सुंदर शरीर, खूप आपण काळजी घेतो, सो नट्टापट्टा करत असतो, बरोबर. तर हे जे अनित्य आहे त्याच्या बद्दल, त्याच्या प्रती आपण इतकी आसक्ती जागवतो, कामवासना जागवतो, ती कामवासना दूर करण्यासाठी, ती शरीराच्या आसक्ती दूर करण्यासाठी हे अशुभ कमठान दिलं जायचं. अशुभ कमठानामध्ये 10 प्रकार आहेत की बाबा कोणाला कोणत्या प्रकारचं कमठान दिलं गेलं पाहिजे, ठीक आहे. त्या 10 पैकी कोणतं कमठान दिलं पाहिजे, राईट. त्या 10 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात एक एक स्टेज पर्यंत. फॉर एक्झाम्पल, आता हे अशुभ ध्यान कसे करायचे, तुम्ही आधी खूप आधी एक धम्मपद अट्टकथेमध्ये स्टोरी बघितली असेल की भंतेजी ते स्मशानामध्ये जातात ध्यान करण्यासाठी आणि बॉडी बघतात, त्या बॉडीला बघून बघून ते ध्यान करतात, बरोबर. समजा कोणी नुकतंच वारलंय, कोणाची बॉडी आहे, ओके, आणि नुकतंच वारलेलं आहे, तर बॉडी आता डिकम्पोज व्हायला ती आता सुरू होते, बरोबर, आणि हळूहळू होईल, बरोबर, ठीक आहे. मग पहिल्या स्टेजला बघून ध्यान करायचं, मग दुसरं काही तासानंतर बघून ध्यान करायचं, अजून काही तासांनी बघून ध्यान करायचं, ती बॉडी खराब होत जाते, बॉडी सडत जाते समजा, बरोबर. तर तशाच प्रकारे हा अनित्य भाव जागा होतो, खूप प्रॅक्टिस केल्यानंतर अनित्य भाव जागा होतो की बॉडी अशी होती, नंतर ती अशी डिकम्पोज होऊ लागली, ती डिके होऊ लागले, खराब होऊ लागले, सडू लागले, सगळा पस रक्त म्हणा काय काय घाण बाहेर निघायला लागले. तशा प्रकारे शरीराप्रती असलेली आसक्ती कमी करण्यासाठी, दूर करण्यासाठी, ज्यांना शरीराप्रती खूप आसक्ती आहे, वासना आहे, त्या लोकांना अशा प्रकारचं ध्यान दिले जायचं. मग ते काय बघायचे, तर हे काल आपण बघितलं तच पंचक, कि ह्या 32 पैकी 5 कमठान त्या वनवासी थेरांना दिले, राईट. आज आपण ह्या चॅप्टर मध्ये ते 32 चे 32 भाग बघणार आहोत, त्याचा अर्थ बघूया आणि डिटेल मध्ये बघू जेव्हा आपण कमठान हे चॅप्टर कव्हर करू. कमठान खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे विशुद्ध मग्गामध्ये, ठीक आहे, चालेल. आता आपण ह्या चॅप्टर मध्ये बघू, सोपं आहे, खूप अर्थ तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. हा चॅप्टर कुठे गेलो, हे आहे खुद्द पाठ पाळी ह्याच्यामध्ये द्वंद्वी साकार हा चॅप्टर आहे, आणि सगळ्यांना अभिनंदन. आज आपला 140वा लेक्चर आहे, लवकरच आपण 150 करणार आहोत, साधुकार आहे, ठीक आहे, खूप छान. नंतर ठीक आहे, आता पहिलं आहे, मी आधीला रीड करतो. केसा लोमा नखा दंता तचो मनसंग नारू अट्टी अट्टी मिंजंग वंकंग हदयंग जनकंग किलोमकंग पीहकंग पप्पासंग अंतंग अंत गुणंग उदरियंग करिसंग मत्थलुंगंग पित्तंग सिंहंग पुब्बो लोहितंग सेदो मेदो असु वसाखेडो सिंघाणिका लसिका मुद्दंती. हा चॅप्टर आता अर्थ सोपे, ठीक आहे, आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे, आणि याच्यातनं आपल्याला पालीचे खूप सारे शब्द शिकायला मिळणार आहेत, ठीक आहे. काय आहे केस, जे डोक्यावर आपले केस असतात त्याला केस म्हणतात, ठीक आहे. तुम्ही म्हणाल की हे सगळे नावं काय येत आहेत, बरोबर. ध्यान करत असताना प्रत्येक बॉडी पार्ट वरती ध्यान करत असताना, ठीक आहे, अशा प्रकारे त्यांना आलंबन घेऊन, ठीक आहे, त्यांना निमित्त बनवून ध्यान केलं जातं, ठीक आहे. केस म्हणजे डोक्यावरचे केस, लोम म्हणजे काय,
बॉडीवरचे केस, ठीक आहे, हातापायावरती जे केस असतील, शरीरावरती जे केस असतील त्याला लोम म्हटलंय. नख, नख आपले बरोबर, दंत, दात, आणि त्वचो, त्वचो म्हणजे काय, स्किन. सोपं होतं खूप, राईट. आणि हे शब्द खूपदा आपल्याला पालीमध्ये किंवा इतर चॅप्टरमध्ये खूपदा रिपीट सुद्धा होतात. मनसंग, मनसंग, मनसंग म्हणजे काय, मास. आपल्या शरीरामध्ये जे मास आहे ते आहे नारू. नारू म्हणजे मसल्स, ठीक आहे, जॉईंट्सला जोडणारा किंवा मसल्स असतात आपले, मसल्स आहे. अठ्ठी, अठ्ठी म्हणजे काय, हड्डी, ठीक आहे. अठ्ठी मिंजन, ठीक आहे, बोन मॅरो, जे हाडांच्या आतमध्ये जो जो रस असतो किंवा जो पदार्थ असतो त्याला बोन मॅरो, ठीक आहे. वंकन, वंकन, वंकन म्हणजे किडनी. खूप सोपे सोपे शब्द आहे, तेच आपण बघणार आहोत. ठीक आहे, नंतर हृदयांग काय, हृदयांग म्हणजे हृदय. यनकांग म्हणजे लिव्हर आहे. किलोमकंग, किलोमकंग प्लोरा, ओके, हे आहे की प्लोरा हे आपलं लंग्स, फुप्फुस, फुप्फुसांच्या बाहेर एक आवरण असतं त्याला प्रोडक्शन करण्यासाठी, ठीक आहे, त्याला किलोमकंग असं म्हटलं गेलंय. नंतर पीहकंग, पीहकंग म्हणजे स्प्लिन, आपल्या डाव्या बाजूला, डाव्या बाजूला स्प्लिन असं जिथे खूप आपले आरबीसी वगैरे ते स्टोर असतात, ठीक आहे, पीहकंग. फप्पासंग, फप्पासंग म्हणजे लंग्स, आपले फुप्फुस. अंतंग, अंतंग म्हणजे लार्ज इंटेस्टाइन, जे आपले मोठे आतडे असतात. अंतगुणांग, जे छोटे आतडे असतात, ठीक आहे. आता उदरियंग, उदरियंग हा पोटाचा भाग, हा पोटाचा भाग किंवा असं म्हणूया की जे आतड्यांना जोडणारी एक पेशी असते, मास असतं त्याला म्हटलं गेलंय. करिसंग, करिसंग म्हणजे जो आपल्या शरीरात निघणारा जो घाण पदार्थ आहे तो करिसंग आहे. आणि मत्थलुंगन, मत्थलुंगन म्हणजे ब्रेन. बऱ्याचदा हा शब्द ब्रेन साठी खूप वेगळे वेगळे शब्द सुद्धा आलेले आहेत, ठीक आहे. नंतर पुढे आहे पित्तंग, पित्तंग बरोबर, पित्त सगळ्यांना माहिती आहे त्याला बाईल, ठीक आहे, पित्तंग. नंतर सेंभ, सेंभ म्हणजे जो कफ होतो छातीमध्ये, जो कफ जमा होतो त्याला कफ म्हटलं गेलंय, ठीक आहे. पुब्बो, पुब्बो म्हणजे पस बरोबर, पू, एखादी काहीतरी जखम झाली, पू झालाय त्याला पुब्बो म्हटलंय, ठीक आहे. लोहित, लोहित म्हणजे रेड, आणि लोहितला रक्त सुद्धा म्हणतात, ठीक आहे, ब्लड. सेदो, सेदो जो घाम आपल्या शरीराला येतो तो सेदो आहे. मेदो म्हणजे फॅट म्हणूया आपण या ठिकाणी, ठीक आहे, जो काही एक्स्ट्राचा फॅट असेल तो. पुढे एक शब्द आहे अश्रू, अश्रू म्हणजे टीयर्स, ओके. अश्रू, वसा, वसा म्हणजे चरबी. चरबी म्हणण्यापेक्षा किंवा दोन जॉईंटला जोडत असताना जे काही लुब्रिकेंट लागतं बॉडीला, ठीक आहे, ते वाले चरबी असेल. खेळो, खेळो म्हणजे सलायवा, आपलं थुंक. सिंघाणिका, सिंघाणिका म्हणजे नसल मस्कस, जे नाकामधली जी घाण असते, ठीक आहे, सिंघाणिका. लसिका, लसिका आपण असं म्हणूया परत एक झालंय, जॉईंट्स मध्ये जे लिक्विड असत, ठीक आहे, त्याला लसिका असं म्हटलंय. आणि मुद्दंती, ठीक आहे, आणि आपले युरिन. अशा प्रकारे हे दती साकारो आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायला मिळतं, ठीक आहे. आता बघायला गेलं तर खूपच फक्त 8 पानांचा बघितलं तुम्ही, हे सुद्धा फक्त एवढंच होतं. मला पण हा प्रश्न पडला होता की काय फक्त याच्यामध्ये फक्त फक्त नावं देऊन सोडून दिले, नाही असं काही इंट्रोडक्शन आहे, नाही कोणाला दिलं, काय सांगितलं वगैरे वगैरे असं, ठीक आहे. मग कळलं, अरे नाही, हे तर अशुभ लक्षण आहे किंवा हे अशुभ ध्यानासाठी कामात येणाऱ्या गोष्टी आहे. आणि याचा उल्लेख जेव्हा पण येतो ना असाच येतो, सगळे एक सोबत येतात किंवा पहिले 5 येतात, ठीक आहे. अशा प्रकारे कालच्या स्टोरी मध्ये आपण बघितलं की भंते भंते वनवासी यांना कोणते दिलं, तर त्वचो, त्वचो पंचकं. हे पहिले 5 आहेत ना, केसा, लोमा, नखा, दंता, त्वचो, ठीक आहे. हे 5 कंबठान त्यांना दिले, ठीक आहे. कधी कधी 32 कंबठान लोकांना दिले जातात हे सगळे, किंवा कोणाला 5 दिले जातात, कोणाला दुसरे 5 दिले जातात, अशा प्रकारे, ठीक आहे. सो आजचं ही स्टोरी किंवा आजचं हे लेक्चर एवढंच होतं, छोटस होतं, छोटा पार्ट आपण याच्यामध्ये कव्हर केला. याचं सिग्निफिकन्स एवढं आहे की आपल्या रूपामध्ये, आपल्या बॉडीमध्ये जे जे भाग आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसलेत. मग याचा उल्लेख का, की कंबठान देताना, ध्यान करत असताना ज्यांना शरीराप्रती खूप आसक्ती असते, खूपच आसक्ती असते, ती आसक्ती दूर करण्यासाठी आणि ध्यानामध्ये मन लागण्यासाठी त्यांना हे द्वंती साकारोच किंवा अशुभ, अशुभ लक्षणाचे त्यांना कंबठान दिले जातात, ठीक आहे.
पुढे आपण खूप साऱ्या स्टोरीज बघूया, तर त्यांना आपल्याला कळेल की भंते लोक हे स्मशानामध्ये जाऊन ध्यान करायचे, ठीक आहे, जडणारी बॉडीला बघून ध्यान करायचे, किंवा कधी कधी स्मशानामध्ये अशीच बॉडी सोडलेली असायची तर त्या बॉडीला बघून त्या मृत शरीराला बघून ते ध्यान करायचे, ठीक आहे. अशा प्रकारचं सुद्धा ध्यान आहे, भारतात तर नाही पण इतर दुसऱ्या देशांमध्ये काही काही देशांमध्ये अशा प्रकारचं ध्यान अजून सुद्धा केलं जात, ठीक आहे, चालेल. अशा प्रकारे ही आजची आपली ही धम्मकथा होती, ही आजचा एक धम्म दिसणार होती, ठीक आहे. आता कोणाला काही विचारायचंय, काही सांगायचंय, काही शेअर करायचंय, ठीक आहे, मी ट्राय करेल आन्सर करायचं. जेव्हा आपण कंबठान चॅप्टर बघू ना, कंबठान चॅप्टर मध्ये खूप डिटेल मध्ये जाऊया अजून, ठीक आहे. एक आपण कोर्सेस लॉन्च करणार आहोत, स्टेप बाय स्टेप एक सिलेबस बनवूया आणि सिलेबस नुसार आपण तो सुरू करूया. कोणी वाचायला ट्राय करेल, अलाम कोणाला आवडेल वाचायला? सर मी वाचतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अतिथ इमरीम काये केसा लोमा नखा दंत तचो मसनहारो अठी 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 मिनच वक्क हद्य सकन किलोमंक पिहंक जेव्हा अनुस्वार येतोय ना वरती तेव्हा अंग असं उच्चारण करायचं, तसं पुढे अंत आहे ना त्याला अंतंग बोलायचं, अंतंग अंत गुणंग कर, ट्राय कर. ते कुठे झालं होत अंतंग पपांस अंतंग अंत गुणंग उदरियं. व्हेरी गुड. मत लुटग पित्त सेमहं पुबो लोहित सेदो मेदो असु वसा खेळो शीळ सिंघाडिका निघाणिका लसिका मुद्रिनित मुद्दंते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण डाळावाचे उदाहरणासाठी व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान ट्राय केलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड श्रावस्ती, व्हेरी गुड. खूप छान, वाव आवडलं मला, ठीक आहे, खूप छान. अजून कोणी ट्राय करेल की कोणाला काही बोलायचंय, काही सांगायचंय? व्हेरी गुड, ट्राय करा. येस. अति इमी इमसिमं काये इमसिमं लवकर लवकर ग्रामरचा पार्ट करणार आहोत, तेव्हा तुम्हाला तुम्हाला काय ना ते कळेल, ठीक आहे. इमसिमं म्हणजे ह्या काये मध्ये, इमसिमं याच्यामध्ये, काये काय म्हणजे बॉडी मध्ये, इमसमिंग याच्या मध्ये. एखाद्या बॉक्स मध्ये असेल तर आपण त्याला ए किंवा लाऊड किंवा स्मिंग लाऊड, ठीक आहे. के हे मी घरामध्ये आहे ना, बघा के ह म्हणजे घर, बरोबर, पण मी घरामध्ये तर ए हे असा शब्द येईल, ठीक आहे. ओके चालेल. आज आपण काय करूया, आज आपण एक बोनस आज आपल्या लेक्चर मध्ये, आज आपण थोडस पालीच्या एक दोन लाईन्स बनवूया, ठीक आहे, चालेल. ओके करू, कंटिन्यू. केसा लोमा नखा दंता तचो मसं नहारु अट्ठी अट्ठी मिन्यज वक्कं हद्यं यकनं किलोमकं पीहकं पफासं अन्तगुणं उदरियं करिसं मत्थलूडकं
पितंग सेमहंग पुब्बो लोहितंग सेदो मेदो असु वसा खेलो सिंहा सिंहा घनिका घनिका लासिका मुत्तिंतो। खूप छान खूप छान, व्हेरी गुड। ओके चालेल, अजून कोणी कोणी ट्राय करेल? अजून कोणाला काही विचारायचं आहे? मग आपण एक बोनस लाईन आज शिकूया तुम्हाला। आज काहीतरी आपण नवीन काहीतरी आज काहीतरी नवीन सर। हो शावस्ते, हे कर्मस्थान कुठे आहे? विशुद्धी मग्ग हा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये सांगितलं गेलंय। ठीक आहे, कुठे आणि कसे करत असते? कुठे आणि कसे नाही, पुस्तकामध्ये सांगितलं गेलंय। मग पुस्तकामध्ये डिटेल मध्ये सांगितलंय, मग तेव्हा म्हणते लोक त्याची प्रॅक्टिस करायचे, ध्यान करायचे। असं विशुद्धी मग्ग ग्रंथ आहे, दोन ग्रंथ आहेत विशुद्धी मग्ग। ठीक आहे, म्हणजे दोन पार्ट आहे, म्हणजे एकच पुस्तक आहे विशुद्धी मग्ग। त्या विशुद्धी मग्गाच्या एका चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये सांगितलंय की कमठान काय आहे, कमठान कोणी घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, कसं ध्यान केलं पाहिजे। ठीक आहे, डिटेल मध्ये सांगितलं गेलं। चालेल, ओके ठीक आहे, आपल्याकडे टाइम आहे। एक आपण सोप काहीतरी ट्राय करूया तुम्ही सगळे। आपण बोलतो, हो हो, कोण बोलताय? बोला सर। आपण बुद्धांच्या गावाला कधी जाऊ? कुठे कुठे? बुद्धांचं गाव, तिथे बुद्धांच्या गावाला आम्ही जाऊन आलो मागच्या तेच मागच्या महिन्यात, डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये। मला यायचंय अजून बुद्धांच्या गावाला। मला व्हेरी गुड, जाऊया लवकर जाऊया। आपण जाऊ, हो जाऊया ना, लवकर जाऊया। ठीक आहे, लाईन दिसते तुम्हाला? मग मी अजून मोठं करतो याला। ओके, हे दिसतंय तुम्हाला काय स्क्रीनवर आता? अरे बोला कोणीतरी। हो दिसतंय। ओके, काय लिहिलंय मी इथे? अहं बुद्ध नमामि। अहं बुद्ध नमामि काय होतो याचा अर्थ कोण सांगेल? ट्राय करा, सोपं आहे खूप। मी सांगू का? मी बुद्धांना नमन जातो किंवा जाते करते। ठीक आहे, नमामि, आता मी शब्दांच्या आपण थोडीफार फोड करूया। ठीक आहे, कस नमामि? ठीक आहे, आता हा मी चढ लक्षात ठेवायचा आहे, हा जो मी आहे। ठीक आहे, मी आपण कोणासाठी वापरतो? स्वतःसाठी, बरोबर, स्वतःसाठी। तस बुद्धां शरणं गच्छामि, मी बुद्धांना शरण जातो, बुद्धांना शरण जातो, बरोबर इतकं। मग अहं बुद्धं शरण, ओके, अहं बुद्धं नमामि, अहं बुद्धं शरणं गच्छामि। ठीक आहे, असं आहे। नंतर आपण म्हणतो की बाणादी पाता वेरमणे सिखा पदं समाधी या, मी मी करतोय, बरोबर, मी करतोय, बरोबर, असं आहे। आता
सूत्र काय बघा, अहं गावं गच्छामि, अहं गावं गच्छामि काय होईल आता? आता गच्छामि ते कळले, गच्छामि म्हणजे आम्ही जातो बरोबर, ओके, मी जातो, अहं म्हणजे मी, ठीक आहे, गावं सुपर खूप गावं गावी गावाला जेव्हा अनुस्वार तर त्याला बुद्धम बुद्धांना बरोबर बुद्धांना शरण जातोय, अहं बुद्धम नमामि मी बुद्धांना नमन करतोय, ठीक आहे, अहं गामं मी बुद्धी गावाला जातोय, ठीक आहे, असं येईल. नंतर अहं भत्तं भुंजामि मी जेवण करतोय, भत्तं भुंजामि मी भात खातोय मी जेवण करतोय, ठीक आहे, अहं पोथकं पठामि पोथकं मी पुस्तक वाचतोय, ठीक आहे. मी ऍक्च्युली याचा पीपीटी आहे माझ्याकडे, पण आता शोधून त्याला ओपन करून सुरू करणं थोडं वेगळं होऊन जाईल, जस्ट मला आता आठवलं आणि म्हणून आपण हे आता सुरू केलं, ठीक आहे, कोई बात नाही, चलेगा. अशा प्रकारे आपण मी, आता फक्त मी लक्षात ठेवा, आपण लवकरच पाली पण शिकणार आहोत, आपण स्वर आणि व्यंजन शिकलो, मला अजून पुढे कंटिन्यू करायचं तर म्हटलं की जे आपल्याला पेंडिंग आहे ते आधी लवकर संपवूया, ठीक आहे. मग एक नवीन, जेव्हा तुमच्या सुट्या असतील मुलांच्या तुमच्या स्कूल नंतर तुमच्या फायनल एक्झाम नंतर, तेव्हा आपण फुल फ्लेश मध्ये पाली ग्रामर शिकू. जसं आपण लास्ट इयर कसं एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा तुमच्या स्कूल्स नव्हत्या आपण कंटिन्यू सुरू केलं होतं, राईट, कंटिन्यू तसंच आपण बघूया मे जून मध्ये, ठीक आहे, चलेगा. देन आता या ठिकाणी आपण आपले लेक्चर संपवूया, चालेल. आता मला टाईप करायला ना खूप ते शब्द सापडत नाही, पालीचे शब्द, मराठी शब्द येतील पण पालीचे शब्द टाईप करायला खूप कठीण होतं, ठीक आहे, म्हणून आपण नंतर बघूया, ओके, चलेगा. देन करायचं मग टाटा, बाय बाय. कोण घेते मंगल मैत्री?